तर मित्रांनो, वेलकम बॅक टू नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत महिला वृद्ध आश्रमामध्ये. बजरंग दलानं आयोजित केलेलं आहे, इथं भरपूर असे वेगवेगळे विविध कामं चालू आहेत. तर आता आपण मधात जाऊयात, बघूयात कसं हे वृद्ध आश्रम आहे, कसं इथलं काम चालू असतं आणि कसे आपले म्हणजे मित्र काम इथं करायला येतं. सकाळपासून सगळे मित्र इथं काम करायला येतात, बजरंग दलचे सगळे सदस्य. तर आपण आता इथं जाऊयात. मग आता इथं मधात एंटर झालेलं आहोत. एंटर झालं की आपल्या इकडं नावनोंदणी करता येते. नावनोंदणी केलं की लगेच आपल्याला समोर मॅडमचं ऑफिस बघायला मिळतं. आणि इकडच्या साईडला आपण बघू शकतो, तर इकडच्या साईडला आपण आलो की आपल्याला पहिल्यांदा अध्यक्ष मॅडमचं व सचिव मॅडमचं इथं कक्ष मिळतं. त्यांचं ऑफिस आहे हे. तर या साईडला असं ऑफिस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण इथं स्थापित आहे. मॅडमचं ऑफिस झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला एक तपासणी कक्ष भेटतो, जिथं की मेडिकल सुविधा पूर्ण आहेत. म्हणजे इथल्या महिलांना जे काही मेडिकल सुविधा लागतात त्या सगळ्या इथं मॅडमना आणून ठेवलेल्या आहेत. जर कोणी व्हिजिटर आले तर त्यांना बुक्स पण वाचायला आहेत. इथं या साईडला असं बघू शकता, विविध प्रकारचे इक्विपमेंट्स पण आहेत इकडं. आणि या साईडला आपल्याला बघायला भेटते व्हिजिटर्स रूम. जर कोणाचे नातेवाईक काही वगैरे आले तर त्यांना जर इथं राहायचं असलं तर त्यांना इथं राहण्याची पण सुविधा आहे या साईडला आणि या साईडला पण आहे. तर या साईडला मॅडमचं हे कक्ष आहे. जर इथं जर कोणाला राहायचं असलं तर इथं पण ते राहू शकतात. आराम कक्ष, व्हिजिटर कक्ष व मॅडमच्या ऑफिसच्या लगेच बाहेर आपल्याला बघायला भेटतात असे बदामाचे झाडं, इथं तुळशी आणि इथं शोचे झाडं असे भरपूर आहेत. आणि या साईडला बघितलं तर उत्तम प्रकारे अशी सोय केलेली आहे. वॉशरूमची पण सोय आहे आणि बाथरूमची पण सोय अशी उत्तम प्रकारे केलेली आहे. तर तब्बल इथं 32 महिलाच इथं महिला इथं सध्या राहतात. आणि या साईडला बघू शकता औदुंबर इकडं झाड असं हे केलेलं आहे, लागवड केलेली आहे भरपूर प्रकारे अशी. म्हणजे मेन म्हणजे इथं जास्त करून हिरवंगार हे मोटिव ठेवून यांनी इथं सगळं असं काम केलेलं आहे. इकडल्या साईडला सर्व महिला हे फुलांचे पाकळ्या म्हणजे फुलांचे हार वगैरे बनवत आहेत. इकडल्या साईडला आजी आपल्या आजी काय करायला, तुळशीचे पानं हे काय आला, हे काय आला पोती वाचते ना बाई. हा हारात व्हायचे आपल्या विठ्ठला घालायला. आणि हरिपाठ रोज घेतात, रोज असते. अरे बाप, बरं की मग तसं म्हणलं हरिपाठ असतो, काय गवळणी असत्या, अरे अभंग असते. हा रोज असत, रोज असत, चांगलं आहे की मग असं म्हणल्यावर बरं ते करमणूक होती चांगली आपल्या. आणि इकडे भाजीपाला हे लावलाय, आता लावला. ओ बरं, म्हणजे इथलाच भाजीपाला इथंच बनवून खायचं आपले. बरं, इथली इथंच बनवता येत. अरे बाप, आलता पण का एकदा, अरे बाप, आम्ही तर तयारच आहेत. हो ते तर आहेच ना. आता तुम्ही बोलत आहे तेव्हा आम्ही तयारच आहेत. बघा, तुम्ही कधी बोलवा, काही अडचण काही असली तर आम्हाला बोलवा, आम्ही तयारच आहेत. तसं तर आम्ही चक्रा मारतो येतच जातो. हा कमी रमीला तर आहेतच आम्ही, त्यामुळे काय ताणच नाही. काय दुखायला सुकायला तर मॅडम बघतात, गोळ्या औषध. अरे बाप, मॅडम चांगले सोय गेल्यात म्हणजे तुमची. बरे बरे, मग आता आम्ही आहेतच इथं, मग मॅडम काय करते. हो ना, नाही बरोबर आहे ना. सोबत मॅडम आहेत आणि मॅडम आपल्याला सगळं वृद्ध आश्रम इथं आपल्याला फिरवणार आहेत. हा जनरल वॉर्ड, ओके. आणि हा जनरल वॉर्ड ते नवीन बांधकाम केलं कशा वगैरे होत आहे. ओके, आमच्याकडे 50 टार्गेट आहे. 50, ओके. 50 टार्गेट आहे. गरमी होत असेल, लाईट फॅन सगळी सुविधा केलेली आहे. ते तर आहे. इथं तब्बल 30 ते 32 सध्या कॉट आहेत. हो हे इकडं म्हणजे एक्स्ट्रा आपण कॉट वगैरे वाढू शकतो. बाहेर गेलेले, कोणी कुठे पगारीला गेलेले असतात, कोणी कुठे गेलेले असतात. हा हा, त्यामुळे तर महिला वाढल्या. तर इकडच्या साईडला आपण कॉटची पण सुविधा केलेली आहे, तर इकडे येऊन राहू शकतात त्या महिला. तर इकडल्या साईडला सगळ्या महिला वगैरे बसलेल्या आहेत या टायमाला.
आजी कशासाठी करायली आहे? इकडे रांगोळीसाठी का? हे असं ना भारी दिसले हा. इकडच्या साईडला आपण मध्यात जाऊन बघूयात. निवास कक्ष इकडे तब्बल 2 कक्ष आहेत, तर तो कक्ष इकडे कनेक्टेड आहे आणि इकडे बघायला टीव्ही पण आहे मनोरंजनासाठी. आणि हा इकडे डायनिंग हॉल आहे. डायनिंग हॉल म्हणजे जसं कोणत्याही महिलांना जर खाली बसायचं जर प्रॉब्लेम येत असं तर ते वर येऊन वर म्हणजे इथं खुर्चीवर बसू शकतात. इकडं कूलरची उत्तम सोय आहे, म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये आपण गारव्याचा आनंद घेऊ शकतात. आणि इकडच्या साईडला जर कोणा खाली बसायचं असेल ते खाली पण बसू शकतात. इकडच्या साईडला भांडे धुण्याची व पाण्याची पण सोय केलेली आहे. ऑफिसच्या तिकडच्या साईडला ऑफिसच्या वरच्या साईडला सोलार बसवले आहे आणि हे सगळं पूर्ण सोलार ऑपरेटेड आहे, त्यामुळे इथं लाईटचं काही जास्त इथं प्रश्नच नाही आहे. आणि इथं स्वतः भाजीपाला सगळं उगवतात, त्यामुळं एकदम नॅचरल इथं खायला भेटतं आणि एकदम पोषण सगळं यांना भेटतं इथं, तर त्यामुळं पोषण आणि यांच्या हेल्थचा पण जास्त काही इथं इश्यू येत नाही आहे. आणि इकडल्या साईडला किचन आहे. किचनमध्ये इथं आपले भरपूर असे कामं चालू आहेत. सतीश भाई काय कर, कोणती भाजी करायली? ओके, उत्कृष्ट प्रकारची भाजी सतीश भाईची. इकडे आपले अंकुश भाई पुऱ्या बनवायला बसलेत. उत्कृष्ट पुऱ्या आहेत या, उत्कृष्ट पुऱ्या. आपले विशाल भाईचे राईट, एकदम नंबर एक. इकडल्या साईडला किचनची व खाण्याची पण सोय एकदम अप्रतिम आहे. इकडल्या साईडला असं बघू शकता, इकडे आताच एखादी भाजी बनवली होती आणि इकडल्या साईडला अजून भाजी बनवणं चालू आहे. आपले विशाल भाया इथं शेंगदाणे कुठे कुठे टाकायले? स्वागताची तयारी चालू आहे. इकडल्या साईडला मस्त एकदम. आणि इकडे रांगोळी वगैरे खूप एकदम नंबर एक काढलेली आहे. उत्कृष्टपणे अशी रांगोळी काढलेली आहे. इकडल्या साईडला शुभ दीपावली रांगोळी. गुलाबाच्या फुलाची, गुलाबाची फुले. वा भारी दिसायलेत. त्याची वाट बघायला मी ब्रह्मचारी यशोदीच्या मांडीवरी गोविंद गोविंद यशोदीच्या मांडीवरी गोविंद गोविंद वैकुंठचा राणार विमारीला फुलला कुंडलिकाचा बाजार दृष्टीने पाहिला कुंडलिकाचा. हा इथे तर असं गोल गोल करा जाग्यावर. हा तर मित्रांनो, तर आता मी घरी आलोय आणि कपडे वगैरे चेंज केले तर आणि आजचा दिवस असं वाटलं की खरंच खूप चांगला गेला आणि आपण पण एन्जॉय केला. एक मोठं का होईना पण एक छोटंसं काम
जे की दुसऱ्याच्या जीवनामध्ये रंग भरतं, दुसऱ्याला आनंदी करतं, असं काम आज आपण पार पाडलं असं एक मनाला वाटलं। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर भेटूयात तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।